रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर गेल्या चार महिन्यात देशातील विविध शहरात चार दरोडे टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या चारही दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे त्यामुळे या दरोडेमागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे सांगली पोलिसांची आठ पथके बिहार राजस्थान उत्तर प्रदेशसह नेपाळकडेही रवाना झाली आहेत दरम्यान चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली वसंतदादा मार्केट यार्ड जवळील रिलायन्स ज्वेल्समधून रविवारी भरदिवसा अंदाजे बावीस किलो वजनाचे चौदा कोटी रुपयांचे सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने लुटले या दरोड्यात वापरलेली मोटार भोसे तालुका मिरज येथील शेतात मिळून आली तर एक दुचाकी मिरज बायपास रस्त्याला सापडली मोटारीत चोरट्यांचे कपडे बॅग व दोन पिस्तुले पोलिसांना सापडली गेल्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत देशभरात चार ठिकाणी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा पडल्याची माहिती दिल्ली मिळाली आहे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या ठिकाणी पडलेला दरोडा आणि सांगलीतील दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे दिल्लीतील दरोड्यात तिघांना अटक झाली आहे पण त्यांच्याकडून सूत्रधाराबाबत फारशी माहिती मिळाली नाही सांगलीत पडलेला दरोडा चौथा आहे दरोडेखोरांनी आधीच रिलायन्स ज्वेल्सची रेकी केली होती त्यांचे काही साथीदार सकाळपासून दुकानाबाहेर होते तर दरोडे टाकणारे शहरात फिरत होते शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांची मोटर फिरत असल्याचे दिसून येते दुपारी मार्केट यार्ड ते टाटा पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला हीच वेळ साधत दरोडेखोर दुकानात शिरल्याची माहिती मिळत आहे रिलायन्स ज्वेल्स दुकानात दरोडेखोर शिरले होते कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी करत त्यांना चिकटपट्टीने बांधण्यात येत होते काही साथीदार दुकानाबाहेर रस्त्यावर होते याच वेळेस एक ग्राहक दुकानात आला त्याने काचेतून दरोड्याचा प्रकार पाहिला तो आरडाओरडा करू लागताच रस्त्यावर उभे असलेल्या साथीदारांनी ग्राहकाच्या दिशेने गोळीबार केला यातच दुकानाच्या प्रवेशद्वाराची काच फुटल्याचे तपासात समोर आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा